चेंडू एक मोठा फटका आल्यानंतर तो स्वतःला सावरून ठेवला गेला. हलक्या हाताने स्टेअर केला चेंडू, तिकडनं मात्र एक धाव अर्जित केली गेली. हे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एकेरी धावेरी धावपलक तब्बल आपण पाहतोय 13 धावा धावपलकावर षटक क्रमांक पहिलं समीर जाधवच्या माध्यमातून मार्गस्थ असताना. आज मात्र गेले दोन रात्री आपण पाहतोय मराठी ह्या समालोचन ऐकलं, परंतु आज राष्ट्रीय भाषा हिंदी अर्थात ज्यांच्या आवाजाचा गोडवा अखंड टेनिस क्रिकेटला आहे आणि हा गोडवा आज या मातीत जरूर आलेला आहे प्रवीणजी दुगाडे यांच्या मार्फत. मैदानाच्या आतमध्ये अखू टप्पा, त्याला मोठी सजा आणि येतोय षटकार 6 धावा. धन्यवाद. षटक क्रमांक पहिली समाप्तीची घोषणा मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून झाली आणि या षटकामध्ये बरंच काही पाहायला भेटलं ज्याच्या समीर जाधवच्या माध्यमातून हे षटक हाताळलं गेलं आणि एक गड्यांच्या मोबदल्यात वर्ल्ड रेड वॉरियर्स तब्बल 19 धावांवर मजल मारू शकलेले आहेत. सुरुवात झालेली आहे, पहिला पॉवर प्ले झालेला आहे, येणारं दुसरं कशाप्रकारे षटक असेल, निर्णय कशाप्रकारे घेतला जाईल, चर्चा जरूर घेतली. छोटीशी का होईना टीम मिटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रतापगड आपण पाहतोय फायटरच्या माध्यमातून घेण्यात आली आणि या प्रतापगड फायटरच्या माध्यमातून जी टीम मिटिंग झाली त्या टीम मिटिंगमधून एक निर्णय घेतला की षटक क्रमांक दुसरं मैदानात लावलं जाईल. कल्पेजी यांच्या माध्यमातून कल्पेजी मांढरे यांचा षटक क्रमांक दुसरा लावला जाईल. हा दुसरा पर्याय प्रतापगड आपण पाहतोय फायटरच्या माध्यमातून वापरला गेला. सर बोला, टाइम लावलेला आहे का? ओके ओके निलेश सर, पहिले षटक 20 धावांचं होते एक गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय समालोचन कक्षाच्या माध्यमातून लावलं जाते. षटिकेसाठी कल्पेश येता येत आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जिथे संदेश करणारे नॉन स्ट्राईकला उभे आहेत. इथे मात्र चेंडू पायात टाकला, तिकडनं मात्र चांगला टोळवला गेला. क्षेत्ररक्षक होते तिकडे, परंतु त्याला इथे पाहण्यापेक्षा दुसरं काम नव्हतं. येते षटकार 6 धावा. शैलीच्या बॅटमधून हा चांगला फटका आला आपण पाहू शकता. गोलंदाज कल्पेश यांचं स्वागत मात्र चांगल्या प्रकारे केलं. यानंतरचा पुढचा चेंडू ब्लाइंड फटका होता, फटक्यावर नजर नव्हती, परंतु चेंडू टोळवला, तिकडे येत आहेत 6 धावा. आणखीन एक डीजेला संधी, लगातारचे दोन षटकार येत आहेत बॅट्समनच्या माध्यमातून. डीजे धन्यवाद. लगातार दोन चेंडूवर दोन फटके फटके आले आपण पाहू शकता शैलेशच्या माध्यमातून आणि एक गड्याच्या मोबदल्यात जिथे 31 धावा मैदानाच्या आतमध्ये वर्ल्ड नेट बोरावळे संघ. टॉस जिंकल्यानंतर तो धाडसी निर्णय क्रिकेटच्या पटलावर घेतला जातो की बॅटिंग करायची आणि तो निर्णय आता मात्र चांगला ठरत आहे. याही वेळेला कॅब आत पडल्यानंतर काटा बदलतो, आतल्या साईडला येते शैलेश, स्वतःला सावरून ठेवतायत आणि तिकडनं मात्र निर्धाव चेंडूची आपण पाहतोय कल्पेशची सांगता होते. दोन मोठे फटके आले, त्यानंतर आपण पाहतोय स्वतःवर नियंत्रित केलं, टप्पा अचूक टेकला, भेदक टाकला आणि तिकडनं मात्र निर्धाव चेंडू आला. याही वेळेला वळून मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, डीप स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न शैलेशच्या माध्यमातून झाला, परंतु चेंडूची जी फेकी होती किंबहुना चेंडूची पिचिंग होती ती सुंदररित्या होती. शेवट शेवटच्या क्षणाला कुठल्या प्रकारे टान्स फलंदाज घेतो हे शेवटच्या क्षणाला गोलंदाज कल्पेश यांनी हेरलं आणि तिकडनं मात्र चेंडूची बदलाव केला, निर्धाव चेंडूची संगता झाली. दोन मोठे फटके, दोन निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र आपण पाहतोय टोळवलाय जरूर ऑन साईडला, तिकडनं मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. एकेरी धाव येईल, एकेरी धावेने आपण पाहतोय 32 धावा धावपलकावर. एका बाजूला आपण पाहतोय प्रतापगड फायटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना, तर टॉस जिंकल्यानंतर वर्ल्ड नेट बोरावळे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. बऱ्याच काळातून आता आपण पाहतोय
स्वतः कर्णधार मैदानाच्या आत मध्ये बॅटिंग साठी आला, स्वतःची विकेट किंबहुना स्वतःचं राहणं किती ह्या मैदानाला योग्य आहे हे समजवूनच त्याने हा चेंडू मात्र सन्मानजनक खेळला. कोणतीही इथे मोठी कारवाई झाली नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन षटकांच्या समाप्तीची घोषणी पंचांच्या माध्यमातून झाली. दोन षटकांमध्ये एक गड्याच्या मोबदल्यात 33 धावा पलकावर येईल तिसरं षटक. तोपर्यंत डीजे एक मधुर संगीताचा ब्रेक जरूर घेऊ आपण. हॅलो डीजे 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 थांबा. तर आज आपल्यामध्ये संतोषजी पानसे साहेब नाही आहेत आणि आपण त्यांची स्पर्धा पाहिली मानाचा चषक, त्यांच्या आठवणींना उजळण्या देण्यासाठी ती स्पर्धा आपण आयोजित केली होती. परंतु त्यांचे देखील हातभार पीटीपीला दरवर्षी लागत होता, आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. परंतु त्यांची कमी नक्कीच भासते आणि त्यांचे बंधू गणेशजी पानसे यांचं आगमन झालं या क्रीडानगरीमध्ये. सर गणेशजी पानसे साहेब आपलं हार्दिक हार्दिकाचं स्वागत. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती या. गणेशजी पानसे साहेब या आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक हार्दिकाचं स्वागत असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर आपण पाहू शकता दोन षटकामध्ये एक गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा धावपलकावर लागलेले आहे. जिथं पहिलं षटक समीर यांनी 19 धावांचं हाताळलं तर कल्पेश यांनी 14 धावांचं षटक हाताळलं. म्हणजे सरासरी चांगल्या प्रकारे राखली गेलेली आहे वर्ल्डलेट बोरावलेच्या माध्यमातून. ओमकार घाडगे आपण कुठे असाल तर संपर्क करा व्यासपीठावरती त्वरित. ओमकार घाडगे आपण व्यासपीठाशी संपर्क त्वरित करा संदीप कदम सरांशी. ओके धन्यवाद. षटक क्रमांक तिसरं आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये विकास उतेकर दाखल झालेले आहेत. संदेश कर्नाळे स्ट्राईक एंडला आहे. तिकडनं मात्र बऱ्याच काळातून मगाशी एक सन्मानजनक धावसंख्या घेतली, मोठे प्रहार केले गेले नाही आणि त्यानंतर सुरू होते पुन्हा एकदा खेळ. गणेशजी पानसे साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरं या बॉलवरती देखील षटकार. त्याला बरोबर मिडविकेटला टोळवला. तिकडनं मात्र तब्बल 6 धावा अर्जित केल्या आणि 39 धावा धावपलकावर. तिसऱ्या षटक जिथे आपण पाहतोय प्रारंभ झालेला आहे आणि या प्रारंभाचा आरंभ मात्र संदेशच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे करण्यात आलेला आहे. ए हो क्या बात आहे, ब्लॉक हॉल पद्धतीचा शेवटच्या क्षणाला फटक्याची थांबवतायत. तिकडनं मात्र हलक्या हाताने ऑनसाईडला फटका सजवला, एकेरी धाव आली आणि एकेरी धावीने धावपलक आपण पाहू शकता वर्ल्ड नेट बोरेलची 40 धावा धावपलकावर. एक चांगली समजदार पारी शांत डोक्याची मैदानाच्या आतमध्ये कितीही ऊन असला तरी संदेश यांना माहिती आहे आज शांत खेळावं लागेल. कारण आज वर्षभरातून आलेल्या या सणाचा आनंद माझ्या चाहत्यांना किंबहुना माझ्या संघ मालकाला मला द्यायचा आहे. इथे मात्र आपण पाहतोय उजव्या एष्टीवर टाकलेला चेंडू, तिकडनं मात्र ऑफ रिजनमध्ये टोळवण्याचा प्रयत्न जरूर झाला. कव्हरचं टार्गेट करण्यात आलं होतं परंतु शैलेशच्या माध्यमातून बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि आपण पाहू शकता की एक मोठा फटका आल्यानंतर विकासच्या माध्यमातून चांगला चेंडू हाताळलं झालं. हे क्रिकेट वारंवार तुम्हा आम्हाला पाहायला भेटेल. कारण एखादा मोठा फटका येईल तदनंतर गोलंदाज आपली कामगिरी करेल म्हणजे सर्वांना संधी देणारा खेळ तुमच्या आमच्या आवडीचा खेळ क्रिकेट. याही वेळेला आपण पाहतोय शरीराला लगट टाकलेला चेंडू, त्याला मात्र ऑनसाईडला फटकवायचा होता. तिकडनं मात्र एक धावेची मैदानाच्या आतमध्ये लेग बायची खूण येते आणि एक धावी निधापलक पुढे जातोय. तब्बल आपण पाहतोय 42 धावा षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना. एका बाजूला आपण पाहतोय संदेश आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 41 धावा धावपलकावर तर संदेश कर्णाळे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला जरूर आहेत. विकास यांच्यासाठी सामोरे जातील. याही वेळेला फटका सजवलाय मोठा मोठा आणि खूपच मोठा. हा जातोय पहाडी षटकार, पीटीपीएलचा एक नजाकत भरा षटकार 6 धावा. एंटरप्राइजेस दोन्ही संघाचे कर्णधार आपण सज्ज राहायचे. आम्ही डोंबिवलीकर संघाचे संघ मालक आपण या आपला एक आकर्षक जॅकेट देऊन गौरवण्यात येईल. आम्ही डोंबिवलीकर संघाचे संघ मालक आशू केसरकर, निलेश घाटगे आणि जितू चोरगे. बॅक टू बॅक दोन मोठे फटके आले आणि पुन्हा एकदा पंचांचा येते इशारा की ह्याही चेंडूवर तुम्हाला 6 धावा घ्याव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन मागच्या दोन चेंडूवर मोठे फटके आले. तब्बल 12 धावांची मागच्या दोन चेंडूवर कमाई झाली संदेशच्या माध्यमातून आणि तीन षटकांती आपण पाहतोय धावपलकावर धावा. तब्बल 53 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत जिथे एक गड्याच्या मोबदल्यामध्ये वर्ल्ड नेट बोरावले संघ बॅटिंग
हाताळले त्यामध्ये संध्याच्या बॅटमधून आपल्याला तीन षटकार पाहायला भेटले, तब्बल 19 धावा खर्च केल्या, एकही विकेट प्राप्त करू शकले नाही विकास. आणि हा जो विकास होता जो त्यांनी मात्र फटके जरूर खाल्ले, परंतु आता प्रतापगड फायटर या संघाला ही जोडी फोडणारा एखादा गोलंदाज लावावा लागेल. कारण मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा पार्टनरशिप बिल्डअप होते किंबहुना पार्टनरशिप जमते अशा वेळेला धावांचा रोख लावणं म्हणजे एखादी विकेट घेणं आणि आपल्या संघाला कमबॅक करणं हीच एक व्यूहरचना आखली जाते. पाण्याचा ब्रेक घेतला गेला, पाणी पिलं गेलं, परंतु या पाण्याच्या दरम्यान बरंचसं काही ठरवलं गेलं. येणाऱ्या काळात हे ठरवलेलं मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते का? कारण प्रतापगड फायटर आता मात्र चौथ्या षटकाची सुरुवात करत आहे. षटक क्रमांक 14 आपण पाहू शकतोय समीर जाधव आपल्या वैयक्तिक कल्पेशच्या माध्यमातून हाताळलं जाईल आणि कल्पेश आता मात्र वैयक्तिक दुसरं मैदानाच्या आतमध्ये जरूर येईल. याही वेळेला आपण पाहतोय पहिलं षटक कल्पेशच्या माध्यमातून तब्बल 14 धावांचं हाताळलं गेलं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कल्पेश सज्ज आहेत. पहिला चेडू इथे मात्र हवेत आहे, चेडू खाली क्षेत्ररक्षक येतील, काऊ कॉर्नरचे पकडला जातोय का, परंतु नियंत्रण सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे जरूर शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं जाईल आणि तदनंतर आपण सुद्धा हा निर्णय जरूर पाहू. कशा प्रकारे झेल पकडला गेला, शेवटच्या क्षणाला स्वतःचं नियंत्रण थोडंसं का होईना, तिथे मात्र नियंत्रित अनियंत्रित झाले आणि तिकडनं मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावा मात्र दोन आलेले आहेत. या दोन धावेने धावफलक आपण पाहतोय मैदानाच्या आत बदल्या. याही वेळेला पुढे येऊन प्रहार करण्याचा प्रयत्न झाला आणि तिकडनं मात्र एक एसटी रक्षकांनी सुंदर काम केली, विकेट होतोय दुसरा पतन. यस डीजे शैलेश मात्र पुढे जातोय, आपली बॅटिंग क्रीज तोडतोय, तिकडनं मात्र यष्टी रक्षक चांगली कामगिरी करतायत आणि आपण पाहू शकता कल्पेशच्या माध्यमातून इथे मात्र विकेट प्राप्त केली गेली. दोन गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा, जिथे वर्ल्ड वॉरियर प्रथम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला तो मैदानाच्या आतमध्ये अंमलात येतोय. संदेश कर्नाळे अजून सुद्धा आपण पाहतोय ग्राउंडवर आहेत आणि त्यांच्या जोडीला आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविष्कार जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अविष्कारला आपल्या बॅटिंगचा अविष्कार लागणं गरजेचं आहे. ज्योती इंटर पाहिजे सर्व खेळाडू आपण विकास शेट गोगावले प्रेक्षक कक्षामध्ये बसा, कृपया विनंती असेल. आम्ही डोंबिवलीकर टीम निलेशदादा कोळसकर प्रेक्षक कक्षामध्ये बसले, धन्यवाद. तर अविष्कार जाधव मैदानाच्या आतमध्ये याही वेळेला पहिला चेंडू फेस करताना आपल्या रूम बनवली, परंतु हवेत चेंडू बराच काळ, तिकडनं मात्र आपण पाहतोय जेल सुटलेला आहे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तिकडे आले जरूर, परंतु चेंडूवर शेवटच्या क्षणाला हा पकड बनवू शकले नाही आणि अविष्कारच्या माध्यमातून दोन धावा अर्जित केली. दुहेरी धावाने धावफलक आपण पाहतोय 57 धावा फलकावर लागलेले आहेत. षटक क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना कल्पेश गोलंदाजीवर आहे. तर आपण आहोत दक्षिण रायगडच्या शेवटच्या टोकाला, जिथे पोलादपूरचा सर्वात मोठा क्रिकेटचा सण या वेळेला नक्कीच आपण अजमावतोय. काय आयोजन म्हणावं तितकंच खूप सुंदर आयोजन आहे. दिवस रात्र ही क्रीडा स्पर्धा आहे आणि जसजशी लाईट येईल तसतसं आणखीन या क्रीडा स्पर्धेला गेले दोन दिवस मजा येते. ती मजा आज सुद्धा आपण अनुभवणार आहोत. मैदानातील पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट, पोलादपूरचं आयोजन आणि पोलादपूरची भव्य दिव्यता जरूर पाहायला भेटेल. याही वेळेला पुन्हा एकदा रूम बनवून विडविकेटला टोळला, तिकडे क्षेत्ररक्षक येतील, 30 yard सर्कलमध्ये अडवलं गेलं आणि आपण पाहतो अविष्कारच्या माध्यमातून एक धाव अर्जित केली गेली. याही वेळेला धावफलक आपण 58 धावा धावफलकावर, जिथे दोन गड्यांच्या मोबदल्यात मैदानाच्या आतमध्ये. आज मात्र या क्रीडा स्पर्धेला आणखीन एक सुंदर स्वरूप लाभणार आहे, कारण मराठी नंतर राष्ट्रीय भाषा हिंदी आज आपल्याला प्रथमता पाहायला भेटेल. ज्या राष्ट्रीय भाषेचा टेनिस क्रिकेट दिवाना आहे किंबहुना त्यांच्याकडे एक वेगळा बाज आहे, वेगळी आकर्षकता आहे. माहितीचा खजिना प्रवीणजी दुगाडे
जरूर आपल्याला पाहायला भेटतील. याही वेळेला चांगला फटका आणि खूप सुंदर तिथे मात्र प्रयत्न झाला. शेवटच्या क्षणाला त्या प्रयत्नाला यश जरूर आलं नाही, परंतु जो प्रयत्न केला किंबहुना एफर्ट दाखवलं ते खूप चांगलं एफर्ट होतं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता विष्करच्या माध्यमातून एक धाव, आपण पाहतोय संदेशच्या माध्यमातून एक धाव अर्जित केली गेली. एकेरी धावीने धावफलक आपण पाहतोय 59 वर जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं मार्गस्थ असताना कल्पेश यांच्या माध्यमातून हे चौथं षटक हाताळलं जातंय. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण वारंवार हलवलं जातंय, कारण मानाची सन्मानाची किंबहुना वर्षातून एक वेळ संधी देणारी क्रीडा स्पर्धा आणि ही संधीचे सोने करणारे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आपण पाहतोय लॉंगलेगला चेंडू टोळवला, चेंडू जातोय सीमा रेखा पार, येतोय षटकार 6 धावा एस डी जे. हे दोन गड्यांच्या मोबदल्यात वर्ल्ड नेट बोरावली संघ मैदानाच्या आतमध्ये 65 धावा आतापर्यंत जमवू शकलेले आहे. एका बाजूला संदेश करणारे आघाडीला आले, एका बाजूला ते स्वतः कर्णधार आहेत, संघाला लीडिंग रोल करत आहेत आणि शेवटपर्यंत राहण्याचा जो मानस आहे तो आत्तापर्यंत तरी त्यांचा खऱ्या अर्थाने कायम राहिलेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आविष्कार जाधव हे सुद्धा त्यांना चांगली साथ देत आहेत. आविष्कारच्या बॅटमधून आत्तापर्यंत एक मोठा फटका आला तब्बल 6 धावेंसाठी. सातत्यपूर्ण चांगली आक्रमण आविष्कार करत आहेत, परंतु समोर आता कोण आहे तर संदेश करणारे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सोमनाथ दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये 5व्या षटकाला अंजाम देण्यासाठी. 5 षटकामध्ये आपण पाहतोय 5वं षटक जरूर आलेलं आहे सोमनाथ, यानंतर आणखीन 1 षटक जरूर असणार आहे, परंतु या 5 षटकाला कशा प्रकारे सामोरे जात आहेत संदेश करणारे. आणि सोमनाथ मात्र आपल्या गोलंदाजीचा एक आगळा वेगळा नजारा या मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखवतात का, याही गोष्टीकडे लक्ष असेल जरूर. याही वेळेला ब्लॉक ऑन समोरच्या दिशेने उचलला आहे, तिकडनं फेकून दिला आहे सीमा रेखा पार, येतोय संदेश करणारेचा पीटीपीएल ब्रँड षटकार 6 धावा. या प्रकारे गेले तब्बल 6 धावांची कमाई संदेशच्या माध्यमातून केली. धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 71 धावा मैदानाच्या आतमध्ये जरूर लागलेल्या आहेत. पीटीपीएलचा धमाका, पीटीपीएलचा नजारा, पीटीपीएलचा क्रिकेटचा एक मोठा अद्भुत खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या वेळेला सोमनाथ पुन्हा एकदा उंची जरूर घेतली, अंतर करेल का पार, हो तुम्हाला काळजी नसावी संदेश म्हणतोय, मी अंतर सुद्धा पार करणार. पुन्हा एकदा येतोय षटकार 6 धावा. आतमध्ये वर्ल्ड नेट बोरावली संघ तब्बल 77 वर जाऊन पोहोचलेला आहे. संदेश करणारे मागील काळात आपण पाहतोय संदेश करणारे व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपलं पाय चांगल्या प्रकारे रोवून ठेवत आहे. सातत्यपूर्ण या विभागात ऐकवान म्हणून आपण पाहतोय व्यावसायिक खेळामध्ये पाहायला भेटतात तेच संदेश करणारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगचा नजारा दाखवणं आणि किंबहुना आपल्या बॅटिंगचं प्रदर्शन दाखवताना. याही वेळेला फुल टॉस म्हणून खेळलेला आहे समोरच्या दिशेने, बॉलर बॅक ड्राईव्ह आक्रमण केलाय, बॅक टू बॅक हॅट्रिक षटकार येतोय तब्बल 6 धावेंसाठी. संदेश करणारे आणि धावपलकावर आपण पाहतोय तब्बल 83 धावा धावपलकावर. मी का थांबलो होतो किंबहुना मी काय वाट पाहत होतो हे नक्की संदेशनी जरूर दाखवले. पहिल्या काही षटकामध्ये संदेश करणारे शांत डाक्याने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता, परंतु जेव्हा सोमनाथ आले टार्गेट केलं सोमनाथला मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार आले. याही वेळेला आपण पाहतोय एक चांगल्या धाटणीचा जरूर चेडू, परंतु इकडे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये पंचांचं बोट आकाशाकडे आले, तदनंतर इथे अपील सुद्धा झाला.
परंतु सचिन सावंत सर असतील किंबहुना नंदू मांडे सर यांच्या माध्यमातून जो निर्णय दिला त्या निर्णयावर पुन्हा एकदा विचारपूस केली जाते। जाऊया टेनिस डॉट इनच्या माध्यमातून, टेनिस डॉट इनच्या माध्यमातून आपण पाहतोय निर्णयाची विचारपूस केली जाईल। थर्ड अंपायर मागवला गेला। पोलादपूर प्रीमियर लीग सीजन 3 आहे आणि या सीजन 3 मध्ये एक आगळे वेगळे आयोजन मैदानाचा, तर नक्कीच चेंडू बॅटला स्पर्श झाला त्यामुळे तिसऱ्या पंचांनी इथे मात्र नॉट आउट दिलेला आहे। ऑनफील्ड पंचांनी सुद्धा आपला निर्णय मागे घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने कौतुक करणं गरजेचं आहे। त्या किंबहुना हे कौतुकाचे हक्कदार कोणच आहे तर टेनिस डॉट इन गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम आज या क्रीडा स्पर्धेला दाखल झालेल्या आहेत आणि त्यांचं आणि या पोलादपूरचं नातं खूप जुनं आहे। PTPL च्या पहिल्या सीझनला नक्कीच ते जोडले गेले आणि आज तिसऱ्या सीझनमध्ये सुद्धा एक चांगलं प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून जरूर आलेलं आहे। सोमनाथ याही वेळेला समोरच्या दिशेने आक्रमण चढवलेलं आहे, तिकडे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आले होते दूरून, चेंडू हातामध्ये सुद्धा पडला होता परंतु तिकडनामध्ये हातामध्ये येऊ शकलं नाही। मुख्याच्या क्षणी संदेश यांना इथे मात्र आपण पाहतोय जीवनदान भेटतोय। येणाऱ्या काळात धावा जर कमी व्हायच्या असतील वर्ल्ड रेटच्या तर अशा प्रकारच्या झेल घेणं गरजेचं आहे, कारण सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जर एखादी चुकी करताय तिथे चुकी तुम्हाला 100% तुमची संधीमध्ये परिवर्तित करणे गरजेचं आहे। एकेरी धावेने धावपलक 84 पोहोचलेला आहे, षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना सोमनाथच्या माध्यमातून अविष्कर जाधव येथील स्ट्राइक एंडला 5व्या षटकातील आपल्या फात्यातील पहिला चेंडू खेळण्यासाठी। याही वेळेला उजव्या एसटीवर टाकलेला चेंडू तिकडनं मात्र आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टार्गेट होतं अविष्कार यांचं, चेंडू आणि फळीचा संपर्क येत नाही। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून 5व्या षटकाच्या समाप्तीची घोषणा झाली। 5 षटकामध्ये आपण पाहतोय 2 गड्यांच्या बदल्यात 84 धावा एल वर्ल्ड रेट वॉरियरच्या एल शेवटचं षटक। तोपर्यंत DJ एक मधुर संगीताचा ब्रेक जरूर घेऊया आपल्याकडे। धन्यवाद धन्यवाद। 84 धावा धापलकावर मैदानाच्या आतमध्ये लागलेले आहेत, शेवटचं षटक येईल जरूर आणि हे शेवटचं षटक कोणाकडे द्यायचं यासाठी छोटीशी का होईना टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर घेण्यात आलेली आहे। या मीटिंगमध्ये जरूर असं ठरवण्यात येईल की हे शेवटचं षटक आहे, मागे किती कोणी गोलंदाजी केली कशा प्रकारे गोलंदाजी केली याहीपेक्षा आता या शेवटच्या षटकामध्ये फलंदाजाला थांबवणारे प्रकारचे गोलंदाजी कशी वापरायची यासाठी विचार विनिमय झाला आणि एक पर्याय जरूर निवडला गेला शेवटच्या षटकासाठी। गोलंदाजी मार्कवर येता येत आपण पाहू शकता समीर जाधव पुन्हा एकदा येतील आपण पाहू शकता। पहिलं षटक याच समीर जाधवने हाताळलं होतं जिथे धावा खर्च केले होत्या तब्बल 19, त्या समीर यांना पुन्हा एकदा प्राचारण करण्यात आलेलं आहे। तर स्ट्राईक एंडला संदेश करणारे आहेत आपण पाहू शकता, एक जबरदस्त अँकर पारी खेळतायत, नांगर टाकून आहेत परंतु आता नांगर उचलावं लागेल, मैदानाच्या आतमध्ये बोटे पटके खेळावे लागतील। समीर जाधव यांचा आपण पाहतोय डाव्या इष्टीवर टाकलेला चेंडू, ही लाईन खराब आहे, सचिन सावंत सर आम्हाला कळवतायत एकेरी धावेची खूण होते तिकडनं व्हाईटची खूण होते। एकेरी धावेने धावपलक 85 वर जाते। PTPL सीझन 3 मध्ये आपण पाहतोय आणि या सीझन 3 चा घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे। रायगडच्या कुशीत पोलादपूर आणि पोलादपूरच्या कुशीत हे PTPL चं मैदान आज मात्र क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटमय जरूर झालेला आहे। याही वेळेला ओहो क्या बात है, सुंदर चेंडू याही चेंडूपेक्षा मोठा चेंडू जरूर नसेल, कारण एक मोठ्या योद्ध्याला तुम्हाला थांबवणार म्हणजे मोठा योद्धा तुमच्यावर सपासप वार करते अशा वेळेला त्याला ढाळीने संरक्षण करणं म्हणजे त्या योद्ध्यावर बराच काळ अंकुश लावणं होतं आणि मैदानाच्या आतमध्ये समीरच्या माध्यमातून ते पाहिलं गेलं मागील चेंडूवर। एक या चेंडूवर आपण पाहू शकता धाव 1 ने आली पुढे तब्बल 86 86 धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। शेवटचं अंतिम षटक आजच्या दिवस रात्र मधला हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पहिलं सत्र जरूर आहे। सातत्यपूर्ण या PTPL ला आपण पाहतोय मोठमोठे समालोचक टेनिस क्रिकेटमध्ये लागले, चंदू शेट्टी सर पहिल्या दिवशी होते, जयेश भोसले सर आणि आमचे निलेश पवार सर हे तर सातत्यपूर्ण असतात परंतु याही पलीकडे आज खऱ्या अर्थाने हिंदीचा गुड आवाज प्रवीणजी दुगाडे आपल्यासोबत काही
क्षणानंतर जरूर जोडतील आणि या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर आपल्या आवाजाच्या साजाने जरूर जडवतील. शाहीशी धावांचा खेळ आतापर्यंत षटक क्रमांक आपण पाहतोय. समीर यांचं साव मैदानात पुन्हा एकदा मार्गस्थ होते. याही वेळेला आविष्कार साठी चेंडू टाकला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा चुकी, पुन्हा चुकी. आज मात्र प्रतापगड फायटर्स यांच्या या गोष्टीकडे अधोरेखित करणं गरजेचं आहे. किंबहुना त्यांचे जे सिलेक्टर आहेत, प्रशिक्षक आहेत, त्यांनी याही गोष्टीकडे लक्ष घेणं गरजेचं आहे. सातत्यपूर्ण आज झेल सोडले गेले आणि धावांवर येणारा अंकुश तिकडनं मात्र लागला गेला नाही. गोलंदाजांनी चांगली कामगिरी जरूर केली, परंतु तिकडनं धावा वाचवण्यासाठी किंबहुना विकेट जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण झेल घेणं गरजेचं होता. ते झेल जरूर आल्या नाही. पुन्हा एकदा आपण पाहू शकता संदेश यांच्यासाठी हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पंचांच्या माध्यमातून या चेंडूला मृत घोषित करण्यात आलेला आहे. धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय 87 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, जिथे आपण पाहतोय समीर मैत्राच्या आतमध्ये शेवटच्या काही चेंडूंना अंजाम देताना आणि तिकडे मात्र याही चेंडूंना टोळवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करतील संदेश किरणारे मैत्राच्या आतमध्ये. याही वेळेला डाव्या एसटीवर टाकलाय चेंडू. उजव्या एसटीवर शपल होऊन जरूर खेळतायत, परंतु तिकडे मात्र पुन्हा एकदा सचिन सावंत सर आमच्याकडे जोडतात आणि मैदानाच्या आतमध्ये एकेरी धावेची आणखीन एक खून होते. 88 धावांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे, जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर संदेश करणारे वर्ल्ड नाईट बोरियर्स बोरावळे संघाने घेतलेला निर्णय मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. प्रतापगड फायटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची फाईट देत आहेत. याही वेळेला फटका फसलाय, बॅटवर नीटचा मिडल होऊ शकला नाही. एजला लागतोय, तिकडनं मात्र पकडला जातोय झेल. होतय खेळ खल्लास. संदेश खंडाळे मैदानाच्या बाहेर फेकला जातोय. यस डीजे. पाहिजेस आणि आम्ही डोंबिवलीकर दोन्ही संघाचे कर्णधार. आम्ही डोंबिवलीकर संघाचा कर्णधार राजा घाडगे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहे. मी विनंती करेल ज्योती एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार अभि केसरकर आपण देखील सज्ज व्हा. 6 षटक संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल दुसऱ्या मॅचचा. 7 षटकाराच्या जोरावर 14 चेंडू आणि आपण पाहू शकता 47 धावांची वादळी खेळ करून मैदानाच्या आयातमधनं कर्णधार बाहेर होतोय. 88 धावा आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यात. वर्ल्ड नेट भुरावले संघ मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक चालू आहे. प्रतापगड फायटर या संघाचा तर नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. विशाल शेलार मैदानात दाखल होत आहेत. तकेच आपण पाहू शकतोय शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकावर आक्रमण 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 जरूर होणार आणि त्यासाठी विशाल दाखल झालेले आहेत. ओहो, इथे अक्रॉस पद्धतीने आपण पाहतोय. तिकडे मात्र त्यांच्या शरीराला जरूर लागला हलकेसा अपील सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिला, परंतु जितका आत्मविश्वास अपिलामध्ये हवा होता तितका आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये पाहिला गेला नाही. परंतु इथे मात्र एसटी रक्षक आणि गोलंदाज यामध्ये थोडंसं डिस्कशन जरूर होते की काय करायचं, थोडासा निर्णयाची विचारपूस करायची का, परंतु तिकडनं मात्र निर्णय घेतला गेला की आपण पुन्हा एकदा गोलंदाजीवर जाणं गरजेचं आहे. एकेरी धावीने धावफलक आपण पाहतोय 89 मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय शेवटचं षटक मार्गस्थ असताना समीर यांच्या माध्यमातून. याही वेळेला आविष्कारच्या बॅटमधून मोठा मोठा आविष्कारिक फटका येतोय तब्बल 6 धावेंसाठी. खऱ्या अर्थाने लयमध्ये बॅटिंग करतायत. आतापर्यंत 2 षटकार आले आणि तब्बल आपण पाहतोय संघाला 95 नेऊन पोहोचवलेलं आहे. समीर यांचं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा आविष्कार. याही वेळेला ब्लास्ट ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त फटका खेळून या 17 सांगता करतायत. तब्बल 6 धावेनी आपलं 17 संपवतायत आणि अविष्कारी पारी खेळून मैदानाच्या बाहेर जरूर येत आहे. टाळ्या जरूर होतील डगआउट मधला. येईल अंतिम धावफळक मैदानाच्या आतमध्ये, जिथे टॉस जिंकल्यानंतर संदेश कर्णाळेने बॅटिंग घेतली आणि 6 षटकामध्ये आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 101 धावा जमवल्या. येणाऱ्या काळात प्रतापगड फायटर संघाला या पुढच्या 6 षटकामध्ये 102 धावांची जरूर गरज असणार आहे. परंतु मधला ब्रेक जरूर असणार आहे, परंतु कुठेही जाऊ नका. तुमच्या
कानांना आता मात्र एक श्रवणीय सुख भेटणार आहे, राष्ट्रीय भाषा हिंदी मध्ये जरूर येता येत प्रवीण जिदुगाडे ज्यांना सातत्यपूर्ण टेनिस क्रिकेटच्या मोठ्या पटलावर पाहतो, या पाहू ऐकूया आपल्या पोलादपूरच्या भूमिकेत आमचे गुरुवर्य खरे अर्थाने प्रवीण जी दुगाडे सर, धन्यवाद धन्यवाद। चला टॉस उडिया, तुकाराम जाहिरे साहेब हे देखील याठिकाणी उपस्थित झालेत, आपलं देखील हार्दिक असं स्वागत। मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन व्हायचं, डहू विभागाचे अध्यक्ष तुकाराम जाहिरे साहेब आपण व्यासपीठावरती जा। तुला टॉससाठी यायचं, ज्योती एंटरप्राइजेस टीम कर्णधार आणि आम्ही डोंबिवलीकर, सन्माननीय गणेश पानसे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। या गणेश पानसे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण करतो या मॅचचा टॉस। अभी या चला राजा घाडगे, पुढची मॅच एक बिग फाईट मॅच, एका साईडला राजा तर एका साईडला अभी अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि महत्वपूर्ण मॅच आहे। सर्वांच्या नजरा या मॅच कडे होत्या, आणि आम्ही डोंबिवलीकर या संघामध्ये अभीला डोंबिवलीमध्ये पाहतो, परंतु अभी आता ज्योती एंटरप्राइजेस संघाकडून खेळताना पाहायला मिळेल। गणेशजी पंचे साहेब यांच्या शुभ असते आपण टॉस करतोय, हेड इज अ कॉल, हेड टॉस जिंकलाय, टॉस जिंकलाय राजा, निर्णय काय असेल राजा तुमचा? पहिली बॉलिंग करू आम्ही, समोरील संघ अभि केसरकर, पहिला पीटीपल पर्वाचा विजेता संघ आणि या वर्षी देखील त्या संघाचा आपण खेळ पाहणार आहोत, परंतु त्यांच्या अगेन्स्ट खेळायचे आहे अभि। राजा काय काय रणनीती असेल तुमची? कारण ऑप्शनला त्यांनी चांगली टीम घेतली, जेवढा आमचा पण जेवढा आम्हाला एफर्ट द्यायला भेटेल तेवढा आम्ही चांगला आमचा एफर्ट देऊ। राजा टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली अगोदर, या मॅच मध्ये पाहिलं तर 100 धावा झाल्या पहिल्याच मॅच मध्ये, 111 धावांचा हायएस्ट टोटल या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आहे, तर समोरील संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? विकेट चांगली आणि सिक्स पण जवळ आहे आणि हवा पण चालू आहे, त्यामुळे कमीत कमी 70 पर्यंत धावायचा प्रयत्न करू। तुमच्या संघामध्ये असे कोणते खेळाडू की त्यांचा खेळ पाहण्यासाठी आज सर्व प्रेक्षक या ठिकाणी येतील? आमच्याकडे दिवस अकपाळे, बाळकृष्ण जाधव आहे, विटू आहे, चांगले प्लेयर आहेत, अक्षय आहे, शेवटी किती चांगली नाव असले तरी टीम मध्ये परफॉर्म केल्याशिवाय स्कोर होणार नाही आणि मॅच जिंकणार नाही, त्यामुळे जो टीम मध्ये जो चांगला खेळेल त्यामुळेच आपण मॅच जिंकू। आणि तुझ्या संघ पालकाविषयी देखील, आम्ही डोंबिवलीकर ही टीम आम्हाला पहिल्यांदाच पाहायला मिळते, त्यांच्याविषयी काय म्हणशील? त्यांच्याविषयी म्हणजे मी पण तेव्हा त्यांनी टीम घेतली तेव्हा ठरवलं तेव्हा मी पण तिथं नव्हतो, मला 2 दिवसांनी समजलं की टीम घेतली आणि मी तुला कॅप्टन बनवलाय, तर त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आहे, तर माझा विश्वास मी 100% देण्याचा प्रयत्न करेल। आणि या पीटीपीएल विषयी, या तिसऱ्या पर्वामध्ये डे नाईट स्पर्धा खेळायला मिळते, तर कसं वाटतं या स्पर्धा खेळण्यासाठी तुला? 2 वर्षापेक्षा यावर्षी आयोजन खूप चांगलं आहे, कारण का नाईट कधी पोलादपूरमध्ये इथे आपण खेळलो कधी विचार नव्हता खेळा, इकडे खेळलो होतो संदीप सरांच्या मॅचला, पण इथे नाईट होतील ते कधी वाटलं नव्हतं, याच्या पुढे नाईटच मला वाटतंय पोलादपूरमध्ये टाव्या असं वाटतंय। खूप साऱ्या शुभेच्छा राजा तुम्हाला असतील। अभी टॉस जिंकला, टॉस किती इम्पॉर्टंट होता तुझ्यासाठी? टॉस इम्पॉर्टंट होता पण मला माहिती होतं की ते टॉस जिंकून फिल्डिंग घेणार आणि आम्हाला बॅटिंगच करायची होती। तू पहिल्या दिवसापासून अगदी तिसऱ्या दिवसापर्यंत खेळपट्टी देखील पाहिलं तर फलंदाजाला देखील पोषक आणि गोलंदाजाला देखील, तर तुझा किती प्रयत्न असेल धावसंख्या बनवायचा? एक चांगलं टार्गेट तुला देखील सेट करावं लागेल। त्यांच्या टीम मध्ये पण चांगले बॉलर आहेत, तर आम्ही जास्तीत जास्त जेवढा टार्गेट सेट करता येईल तेवढा करू, कारण जास्त कमी रनच्या पण मॅच इथे डिफेंड झाल्यात आणि जास्त रन पण चेसिंग झाल्यात, त्यामुळे जेवढ्या रन जास्त होतील तेवढा आम्ही ट्राय नक्कीच करू। आणि तुझे संघ बालक केव्हाही सांगितले की माझा अभि कर्णधार असेल, निलेश दादांविषयी काय म्हणशील? निलेश दादांबद्दल काय बोलणार, सगळ्यांना तर माहितीच आहे आपल्या तालुक्यामधले सर्वात प्रेमळ आणि दिलदार माणूस। पहिलं पीटीपीएल पर्व अभि तू जिंकून दिलं होतं आणि तू जे काही स्वप्न होतं ते पूर्ण झालं होतं, परंतु हे तिसरं पर्व आहे, डे नाईटची स्पर्धा, या आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूप मोठं आहे, फर्स्ट टाइम आपल्या तालुक्यामध्ये अशा मोठ्या डे नाईट मॅच होत आहेत, तर बघूया आता एवढं मोठं आयोजन केलं आपल्या सगळ्यांसाठी, तर आम्ही नक्कीच ट्राय करू या पीटीपीएलला पण आपली टीम नंबरमध्ये घेऊन जाण्याची।
खूप सारे शुभेच्छा असतील अभी तुम्हाला देखील. टॉस जिंकलाय आम्ही डोंबिवलीकर या टीमने आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, अभी विरुद्ध राजा अशीच मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दावे कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक पहाडी आवाज, त्यांचा आवाज कोल्हापूर तसेच रायगड जिल्ह्यामध्ये घुमतो, रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळतो, असे प्रवीणजी दुगाड यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. शुक्रिया निलेश सर. तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा. यंगस्टर पोलादपुर ऑर्गेनाइज और पोलादपुर ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन ऑर्गेनाइज PTPL, जहां लोग सोचना बंद कर देते हैं वहीं से सोच शुरू हो जाती है. पोलादपुर ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के प्रेसिडेंट नीलेश दत्ता कोयस्कर और यंगस्टर पोलादपुर के इस साल डे नाइट ये जो फॉर्मेट का इस्तेमाल किया जा चुका है, रॉबिन राउंड मेथड है, जहां पे पहला मैच जीतना जरूरी है, 102 रनों का पीछा करना. प्रतापगढ़ फाइटर्स, जिनके नाम में फाइटर्स है, फाइट करने का जज्बा है, वो जज्बा इनको दिखाना होगा. स्ट्राइकर इन पर कल्पेश मांढे और देखिए इरादा पक्का, गेंदबाज को दिया धक्का, पहली गेंद के ऊपर ऐसा लगाया छक्का और ये बताया हम भी है तैयार 102 के लिए. तो देखिए पहली गेंद के ऊपर छक्का लगाया, रॉबिन राउंड मेथड है, जहां पे पहला मैच जीतना काफी जरूरी होता है क्योंकि दूसरे मैच में अगर गड़बड़ी हो तो उसे सुधारने का मौका मिलता है आपको एक और, लेकिन पहला मैच हारने के बाद दूसरा मैच हर हाल में आपको जीतना पड़ता है. 102 के पीछे में 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. इससे पहले हमारे साथी थे मनोज वगैरह साहब और दिनेश पवार मेरे साथ है और एक और यंगस्टर कमेंटेटर जर्नलिस्ट है संदीप जावड़े सर, इनका भी मैं स्वागत करना चाहूंगा. मेरे साथ साथी स्कोरर अतुल तड़ेकर, रोहित पालडे, क्षमता है इनमें, जिस तरह से वर्ल्ड वॉरियर्स की तरफ से 47 रनों की पारी खेली थी 14 गेंदों में संदेश कराड़े ने, उसी तरह इनको रिएक्ट करना होगा, जैसे को तैसा दिखाना होगा, क्योंकि क्रिकेट में प्यार मोहब्बत की बातें नहीं चलती दोस्तों, क्रिकेट में चलता है वॉर, क्रिकेट में चलता है वार पे पलटवार. यकीनन मैं देख रहा हूं एलईडी स्क्रीन हमें सामने नजर आ रही है, उसे स्पॉन्सर्ड किया है सुरेंद्र अन्ना चव्हाण, दक्षिण रायगढ़ उपजिला समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सावित्री कंस्ट्रक्शन डेवलपर्स बिल्डर्स होटल समृद्धि महाड. गेंदबाज संदेश, एक और मारने की कोशिश और कामयाबी, टोटल आ चुका है 19. इससे कहते हैं एक्शन पे रिएक्शन, ठोक दीजिए. पैनल छह अंपायर्स, मजा आ रहा है देखते हुए, हर अंपायर एक दूसरे को अपना ज्ञान बांटता हुआ नजर आ रहा है. इसकी वजह से कितनी क्लैरिटी के साथ अंपायरिंग होनी चाहिए यह चर्चा भी होती है. गणेश वाविस्कर, इन्होंने पोलादपुर टेनिस क्रिकेट को एक अलग अंदाज, एक अलग मुकाम दिया है, एक पंक्चुअलिटी पिलाकर खड़ा किया इन्होंने क्रिकेट. और खुश होंगे प्रतापगढ़ वॉरियर्स के संदीप उतेकर और आदेश उतेकर, जो फ्रेंचाइजी है इस टीम के, क्योंकि 102 रन क्यों नहीं हो सकते, क्योंकि टोटल आ चुका है 25.
दोनों तरफ के फ्रेंचाइजी है जो है, एक तरफ नीलेश महावदी जो इस टीम के फ्रेंचाइजी है, दूसरी तरफ प्रतापगढ़ फाइटर्स घागरखोड संदीप उदेकर और आदेश उदेकर। सुनील उदेकर, नीलेश महावदी, दत्ता मोरे, लेकिन रोहित पालडे, एक सुनामी, एक जलजला, एक तूफान। उनतीस रन स्कोर कार्ड के ओवर, पहले ही ओवर में क्यों नहीं हो सकते 102 रन, क्यों नहीं हो सकता 102 रन का पीछा इस तरह। अगर रोहित पालडे कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, एक कप्तान एक सेनापति अगर इसी तरह लड़ता रहा तो जिस तरह बाजी प्रभु ने इतिहास लिखा उस तरह पीटीपीएल के इस ग्राउंड के ऊपर, पीटीपीएल के इस पोलादपुर के त्योहार में एक नया इतिहास लिखेंगे रोहित पालडे। कल्पेश और रोहित दोनों ही ताकतवर खिलाड़ी है पोलादपुर क्रिकेट और पीटीपीएल इस साल डे नाइट फॉर्मेट। अभी केसरकर ने कहा पहला पर्व उन्होंने जीता था, तर या ठिकाणी कल्पेश मांढरेसाठी पारितोषिक आले। प्रत्येक षटकाराला रवींद्र मस्के साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आले। प्रत्येक षटकारासाठी रवींद्र मस्के यांच्याकडून कल्पेश मांढरेच्या षटकाराला 500 रुपये। गेंदबाज साई पारडे, साई को अब उम्मीद का दिया जलाना होगा, विकेट्स निकालने होंगे क्योंकि पहले ओवर में आ चुके हैं 29, क्योंकि दीपावली में दिए जलाने के लिए जिस लड़की के पास तेल नहीं था साई ने पानी से दिए जलाए थे, अभी साई को अपनी टीम की उम्मीद का दिया जलाना होगा। एक आध विकेट, ब्रेक थ्रू की जरूरत है, यहां पे ब्रेक थ्रू की जरूरत है। 29 आ चुके हैं पहले ओवर में। कल्पेश जिद के ऊपर दारोमदार है, शुरुआत अच्छी की है रोहित पालडे और कल्पेश मांढरे ने। और ये देखिए रिवर्स के जरिए इस लेग स्पिन को भेजा सीधा डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 6 रन। छक्कों की भाषा बोली जा रही है। मुझे वो दो मुकाबले पिछले साल के याद आ रहे हैं जिसमें संदीप कदम सर ने 88 रनों की पारी खेलते हुए 11 छक्के लगाए थे और एग्जीबिशन मैच में राजा घाड़गे ने 10 से ज्यादा छक्के लगाए थे। आज भी मुझे याद है दो मैचेस जहां पर छक्के छक्के छक्के, एक्शन रिप्ले हम देख रहे थे, ऐसा लगा था किसी मैच के हम हाइलाइट्स देख रहे हैं। उसी तरह यहां पर ये दोनों खेल रहे हैं। ये दोनों अगर 5 ओवर खेले ना, 5 ओवर 102 रन, इनके सामने एक छोटा सा निवाला नजर आएगा, जो निवाला बड़ा नजर आ रहा है फिलहाल 35 रन बगैर नुकसान। एक जबरदस्त इनिंग खेली थी संदेश करड़े ने, फिर से एक बार रिवर्स दागने की कोशिश और यह 4 रन। देव बागवट पॉइंट बाउंड्री के बाहर, 2 बार ये लगी तो आबाद वरना बर्बाद, लेकिन कल्पेश मांढरे हुए आबाद, गेंदबाज हुए बर्बाद। टोटल आ चुका है 39। पेच क्यूरेटर को मेरा सलाम, बॉल ग्राउंड पे रुकी नहीं रही है। एलईडी स्क्रीन हमें स्पॉन्सर्ड की है श्री सुरेंद्र अण्णा चव्हाण, दक्षिण रायगढ़, उपजिला समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सावित्री कंस्ट्रक्शन डेवलपर्स बिल्डर्स, होटल समृद्धि महाड। सिंगल मिला यहां पे और इस सिंगल के साथ दोनों ने शोर बदला, 36 पे आता हुआ टोटल, 40 पे आता हुआ टोटल, क्योंकि 35 और 4 बने थे 39। मेरे सामने जो दो खिलाड़ी है ना उनकी याददाश्त को मैं ताजा कर रहा था, उनका ध्यान है कि नहीं। बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है यहां से, देखिए फील्डिंग डिपार्टमेंट का अच्छा होना जरूरी है। खराब फील्डिंग हुई प्रतापगढ़ वॉरियर्स की पहले सत्र में और उसे दोहराना नहीं है उस किस्से को अगर इस मैच को जीतना है वर्ल्ड नेट वॉरियर्स। और यह जबरदस्त स्ट्रोक, कल्पेश मांढरे ऑन फायर,
एक और मिड विकेट बाउंड्री के बाहर। को उन्होंने साइवा कैच को लपका, बेहतरीन कैच, टर्न होने का मौका नहीं दे रहे जो लेग स्पिन है बॉलर की। हाँ देखिए अब मौका मिला तो बॉलर ने गेंद को डॉट निकाला, जो घुमाव है गेंद के अंदर वो घुमाव जरूर था गेंदबाज साई पार्टे में, लेकिन वो जो घुमाव था उसे घुमाने का मौका नहीं दिया और उस वजह से इस ओवर में रन आए 18 रन आए, टीम का टोटल आ चुका है 47। 102 में से पहले शुरुआती दो ओवर में 47 रन आ चुके हैं और वो भी बगैर नुकसान। इससे अच्छा फाइट क्या हो सकता है प्रतापगढ़। तो मैच की तरफ हम चलेंगे, दो ओवर मैनेटरी पावर प्ले, खेल खत्म हो चुका है, लेकिन असली खेल खेला रोहित पांडे और संकल्पेश मांडरे ने। तारीफ काबिल बल्लेबाजी, तारीफ काबिल। गेंद रुकी नहीं रही है ग्राउंड पे, सीधा बाहर जा रही है, बल्ले पे मिडल होती है तो 6, कारपेट के सहारे अगर तेज मारा जाए तो 4। गौरव सावंत भी मजा ले रहे हैं, टेक्नीशियन tenniscricket.in CEO। जबरदस्त कैमरा क्लियरिटी, 4-4 कैमरे, इस वजह से रिव्यू सिस्टम भी काफी अच्छा चल रहा है, DRS सिस्टम काफी अच्छा चल रहा है। हाँ गिद्ध की आंखों की तरह इस मैच के ऊपर नजरें गड़ाए हमारे अंपायर भाविस्कर, उन्होंने पहले ही कहा भाई एज है, LBW देने की जरूरत नहीं है। गीत की नजरें जो आसमान में उड़ता जरूर है लेकिन हमेशा शिकार पे नजर रहती है, और यह बड़ी मछली इस मैच में अब घुमाव आ चुका है, रोहित पांडे बैक टू द डगआउट। डीजे गेंदबाजों को पानी पिलाने वाला ये खिलाड़ी, अब देखना ये होगा ये पोलादपुर के ऋषि क्या करते हैं। देवड़े गांव का ये ऋषि, हमारे प्रेसिडेंट साहब भी उसी गांव के ना, देवड़े गांव, दिलेश दादा कोलस्कर। इन्होंने तो अच्छा काम किया है, PTPL को डे नाइट फॉर्मेट में वो लेकर आए हैं, अब उनके गांव का सपूत क्या करता है अपनी टीम के लिए। और ये मिलेंगे 4, मैंने पहले ही कहा था आउटफील्ड भी काफी तेज बनाई है, नॉन स्ट्राइकर एंड पर कल्पेश मांडरे कह रहे भाई ये व्हाइट बॉल था, लेकिन व्हाइट बॉल पे 1 रन मिलता है, यहाँ पे 4 मिले और ये 4 से बढ़ता हुआ टोटल 1 विकेट के नुकसान पे 51। रोहित पांडे ने एक शानदार पारी खेली जिसमें 3 छक्के 1 बाउंड्री शामिल थी, 23 रनों वाली शानदार पारी खेली जो शुरुआत चाहिए थी कप्तान द्वारा, उन्होंने वो दी 102 का पीछा करते हुए। टारगेट का पीछा हो सकता है, ऐसा नहीं है कि नहीं हो सकता, यह जबरदस्त लेग स्पिन, जबरदस्त घुमाव। कल्पेश मांडरे कह रहे भाई बैकफुट पे जाओ विद द स्पिन, इनसाइड आउट कवर खेलो। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, खराब फील्डिंग, रन आउट का मौका था, यहां पे खराब फील्डिंग हुई है। फील्डिंग स्टैंडर्ड आपका अच्छा होना जरूरी है, आपका कोई एक डिपार्टमेंट
आपको एक मैच जितवा के दे सकता है, पूरी टूर्नामेंट नहीं। पूरी टूर्नामेंट जीतने के लिए आपके पास गेंदबाजी, क्षेत्र रक्षण और बल्लेबाजी, ये तीनों डिपार्टमेंट का अच्छा होना बेहद जरूरी। गेंदबाज प्रशांत कुमटेकर, तू कुछ कर। सचिन तेंदुलकर ने किया, चितवाड़ेकर ने किया, सुनील गावस्कर ने किया, कुमटेकर तू कुछ कर अपनी टीम के लिए, और भाविस्कर ने भी किया। अयोध्या जाके आए वो प्रभु श्री राम का दर्शन लेके। और भाविस्कर को और हमें जिन्होंने ये प्लेटफॉर्म दिया, उनका नाम है नीलेश दादा कोलस्कर और संदीप कदम सर। फिलहाल टीम का टोटल आ चुका है 52 रन, 50 की दूरी हो सकते हैं, 50 रन 3 ओवर में यहां पर हो सकते हैं। इसके बाद ये ओवर नंबर तीसरा है, 3 ओवर का खेल शेष है, और कल्पेश मांडरे पूरा 6 ओवर खेलते हैं ना, पूरा 6 ओवर, तो यकीनन ये 102 रन आपको बोर्ड पर लगते हुए नजर आएंगे। टीम का टोटल आ चुका है 58 रन आ चुका है, 18 गेंदे अब 44 रनों की जरूरत। ठोक दीजिए, हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के। आपकी तुमचे प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत आली नाही आहे, चला धोनी कॅप्टन। हॅलो, शुक्रिया निलेश सर। अगला मैच भी काफी रोमांचकारी होगा, राजा घाट के बनाम अभी केसरकर पोलादपुर। क्रिकेट की दो बड़ी नामचीन हस्तियां, रात में क्या एलईडी स्क्रीन पर नजर आता होगा नजारा, जिसे स्पॉन्सर्ड किया है श्री सुरेंद्र आकाश चव्हाण साहब, दक्षिण रायगढ़ उपजिला समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सावित्री कंस्ट्रक्शन डेवलपर्स बिल्डर, हॉटेल समृद्धि महाड। अठारह गेंदे और 44, 58 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं 102 रन। इस मैच में ना देखिए दोनों तरफ टीमें बनी हुई है, सुपर ओवर भी हो सकता है, स्कोर इज लेवल भी हो सकता है, या फिर स्कोर पूरा भी हो सकता है, या फिर 2-3 रन पीछे भी रह सकते हैं, क्योंकि कल्पेश मांडरे की फैक्टर। वाह छोटू, क्या लगाया विद द स्पिन, मिड विकेट बाउंड्री के बाहर, स्लॉग स्वीप, 6 रन। रोहित शर्मा की यादों को ताजा किया इन्होंने। तर या ठिकाणी आपल्या ऑफिशियल पंच कॉमेंटेटर आणि लाईव्हची टीम तसेच यंगस्टर परिवार यांच्यासाठी पोलादपूरचा फेमस वडापाव जे मुन्नाभाई यांच्या माध्यमातून संध्याकाळी 5 वाजता आपल्याला उपलब्ध होणार आहे, मुन्नाभाईचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो। निश्चित तौर पर इंडियन बर्गर, करोडो की तादाद में ये महाराष्ट्र में बेचा जाता है, इंडियन बर्गर वडा पाव, आम आदमी की भूख की असली पहचान। 64 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, ये है गलत शॉट खेला, गेंद हवा में लटक चुके हैं, देखिए यहां से आगे जाओगे ना कशेड़ी घाट के आगे जाओगे ना तो खिलाड़ी अगर क्रीज पर आपको खड़े रखना है तो उसे इस तरह चेयर अप करते हैं, उबो रे उबो, ये कोकण में कहते हैं लोग जब लेदर मैच होते हैं।
खड़ा रहने के लिए, खड़ा रखने के लिए, खड़ा रहे भाई, खड़ा रहे, रन अपने आप बनेंगे। क्या अच्छी गेंद थी, 44 रन 18 गेंदे, कल्पेश मांडरे तब तक पॉसिबल, यकीन मानिए की फैक्टर है इस मैच का ये जबरदस्त स्ट्रोक। जैसा संदेश कराले ने दाव खेला था वैसा ही दाव खेल रहे हैं संदेश करनाले ने। 47 रनों की शानदार पारी खेली थी पहले सत्र में 14 गेंदों में, उसी को रिप्लेस करते हुए दूसरे सत्र में कल्पेश मांडरे। इतना ठोक रहा है, तू क्यों पीछे है, तू भी ठोक दीजिए। सो गया ये जहां, सो गया डीजे, टैंग टैंग। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर कल्पेश मांडरे, देखिए ये लक्ष्म के बाहर व्हाइट बॉल, कल्पेश मांडरे के लिए मैं यही कहूंगा, वेकला चलो रे मन शुद्ध तुझो गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल घड़िया तुला राता भीती कशाची परवाह भी गुणाची। इस तरह कल्पेश मांडरे को खेलना होगा, एकला चलो रे। लेकिन इनका विकेट भी की फैक्टर है, फील्डिंग करने वाली टीम का फोकस होना चाहिए इनका विकेट, क्योंकि 2 ओवर में भी ये मैच का तख्ता पलटने की ताकत रखते हैं। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 102 का पीछा करते हुए 73 लॉस ऑफ 1 विकेट। तो 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। अभी अभी मुझे एक सूचना मिली है, ड्रिंक्स के दौरान कोई भी कप्तान पानी लेकर नहीं जाएगा, क्योंकि कल और परसों में नहीं था यहां पे। हाँ 12 गेंदे बची है, हमारे स्कोरर जरूर बताएंगे कि रिमेनिंग बॉल तो मैंने बताया, रिक्वायर्ड रन सम जरूर बताएंगे। कितनी चले रही, 12 गेंदे 29। ठीक है, 100 में से अगर 73 रुपए खर्चा हो चुका है तो 27 बचते, ऊपर से 2 जेब में है, 29 12 गेंदे 29। ये छक्के शाम को लगते ना तो एलईडी स्क्रीन पे मजा आता। जिसे स्पॉन्सर्ड किया है से सुरेंद्र अण्णा चव्हाण, दक्षिण रायगढ़ उपजिला समन्वयक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सावित्री कंस्ट्रक्शन डेवलपर्स बिल्डर्स, होटल समृद्धि महाड। देखिए पांचे साहब यहां पर बैठे हुए इस मैच का मजा ले रहे हैं और हमारे दोस्त ने कहा कि हमारे लिए वो औरंगाबाद से आए हैं, उनका भी मैं जरूर स्वागत करना चाहूंगा। लेकिन 12 गेंदे 29 रनों की जरूरत, प्रशांत कुमटेकर क्षमता है इनमें, विकेट निकालने की क्षमता है इनमें, डॉट गेंद डालने की, वर्ल्ड नेट बोरावले। देखिए क्या स्पिन किया, जबरदस्त टिप्पा खाने के बाद गेंद ने ऐसा कांटा बदला कि सेट बल्लेबाज भी देखते रहे, ये क्या हुआ, ये कैसे हुआ, मैं क्यों समझ नहीं पाया। कोकण रत्न अंकुश कुमटेकर साहब इनके भाई, और ये विद स्पिन खेला कल्पेश मांडरे, आर पार स्टेडियम पार, 10 गेंदे अब 23 रनों की जरूरत। शानदार पारी, एक मैच विनिंग पारी, लेकिन सामने वाला कप्तान, फील्डिंग करने वाला वर्ल्ड नेट बोरावले का कप्तान अपने बॉलर को समझा रहा है कि ये विकेट चाहिए हमें, ये विकेट, हाँ यहाँ पे जो अवेलेबल गेंद होगी वही दी जाएगी।
अरे चलिए, इतने लंबे लंबे छक्के जा रहे हैं, पुराना क्या नया क्या, मारने वाले में दम होना चाहिए। मजा आ रहा है इस मैच में। 12 गेंदे 29 की जरूरत थी, पहली डॉट निकाली गेंदबाज प्रशांत कुमटेकर ने, लेकिन उसके बाद देखिए गेंद आई 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 चेन कुली की मेन कुली, जिसके ऊपर 6 लगे थे पिछली गेंद पर, वो गेंद आई। सिद्धेश शेठ भी इस मैच का मजा ले रहे, और ये देखिए लगातार दूसरा कल्पेश मांडरे, 16 गेंदे 49 रन 16। देखने का मौका मिल सकता है हमें कल्पेश मांडरे। कल्पेश मांडरे 49 रनों की शानदार पारी, संदेश करनाली ने खेली 47 रनों की पारी, उस पारी का करारा जवाब देते हुए संदेश करनाली के खिलाफ कल्पेश मांडरे 16 गेंदे 49, 12 रन हो चुके हैं इस ओवर में, मतलब अभी भी 17 की दूरी तय करनी है, गेंदे बची है 9 गेंदे 17 रन। चेयर अप कर रहे हैं अपने खिलाड़ी को, 49 का निजी योगदान। अब कल्पेश का अप्रोच कैसे रहेगा, क्या 50 के लिए सिंगल के लिए जाएंगे वो, या फिर जो अप्रोच उन्होंने अपनाया है आक्रामकता का, 50 छोड़ के टीम के जीत की तरफ जाएंगे 6 लगा के। और ये विद द स्पिन स्लॉग स्वीप, रोहित शर्मा जिस अंदाज ने छक्का लगाया करते हैं उसी अंदाज में ये छक्का लगाया, 55 के नीचे बारी, 3 छक्के इस ओवर में आ चुके हैं, 11 की अभी भी दूरी, गेंदे बची है 8। अभी भी 500 पलटा नहीं है, ये विकेट की फैक्टर है, विकेट, क्योंकि हम कमेंटेटर्स का काम ही है दोनों तरफ से आग लगाओ, हमारा काम है वो, दोनों तरफ से आग लगाओ, एक अच्छा मुकाबला लोगों के सामने परोसो। एक विकेट, और ये खराब गेंदबाजी हो रही है, उसी टिप्पे पे गेंद हो रही है, लेग स्पिन पिक हो रहा है और टोटल आ चुका है 7 गेंदे 5 की दूरी, 97 रन स्कोर कार्ड के ऊपर, कल्पेश मांडरे 61 का निजी योगदान। देखिए 58-55 ऐसे कई पारियां हमने देखी, लेकिन ये इंडिविजुअल हाईएस्ट टोटल है व्यक्तिगत, और इस मैच को जिताया 5 में ही ओवर ने, कोई अंदर नहीं जाएगा, अंदर नहीं जाएगा, पेनल्टी मिल सकती है आपको।
लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए